नमस्कार सर्वांना सुप्रभात मी शांताराम भाऊराव अमरे उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळवाडी तालुका संगमनेर मिशन आरंभच्या या अभिनव उपक्रमांतर्गत आजच्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो प्रत्येकात एक स्वप्न असत ते स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येक जण अविरत प्रयत्न करत असतो प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला भविष्य काळ हा उज्ज्वल असावा आणि हा उज्ज्वल भविष्य काळ होण्यासाठी प्रत्येकाच्या पंखात बळ असावं लागतं कारण या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर आपल्याला गरुडझेप घ्यावी लागते आणि ही गरुडझेप घेण्यासाठी आपल्या पंखात बळ असावं लागतं आणि हेच बळ आपल्या पंखात यावं यासाठीच आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मान्य भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण जिल्हाभर हा उपक्रम सध्या सुरू आहे आणि या उपक्रमांतर्गत आज मी आपणा सर्वांसमोर कार्यात्मक व्याकरण या घटकांतर्गत विराम चिन्हे हा घटक आपल्या समोर आज घेऊन आलेला आहे हा घटक आपल्या समोर सादर करण्यासाठी ज्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आहे असे या मिशन आरंभ या उपक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी मान्य कारले मॅडम संगमनेर तालुक्याचे माननीय गट अधिकारी गुंड साहेब तसेच संगमनेर तालुक्याचे या मिशनचे नोडल अधिकारी मान्य त्रिभुवन साहेब त्याचबरोबर मला आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा श्रेय यांना आहे तशी आमच्या ती आमच्या संगमनेरची तंत्रकुशलाची तंत्रस्नेही टीम त्यामध्ये आदरणीय सुरेशजी भारती सर आदरणीय संदीपजी पावशे सर आदरणीय संजयजी सर आणि तसेच संपूर्ण तंत्रस्नेही टीम यांना मी धन्यवाद देतो आणि आज आपण आपला जो घटक आहे विराम चिन्हे या घटकाकडे आपण जाणार आहोत मित्रो साधारण साधारणपणे या घटकाला वीस टक्के भारांश आहे म्हणजे कार्यात्मक व्याकरण या घटकाला वीस टक्के भारांश आहे आणि त्यामध्ये विरामचिन्हांवरती प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात आता आज आपण या तासिकेमध्ये नेमकी विरामचिन्ह म्हणजे काय आणि विरामचिन्हांची आवश्यकता का निर्माण झाली याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर काही विरामचिन्हांची माहिती आज आपण घेणार आहोत पहा जेव्हा माणूस प्रत्यक्ष बोलत असतो जेव्हा तो, तो इतरांशी संवाद साधत असतो तेव्हा त्याच्या मनातील भावना त्याच्या कल्पना त्याच्या आवाजातील चढ उतार तो कुठे थांबतो कोणत्या शब्दांवर भर देतो या सगळ्या गोष्टी ऐकणाऱ्या व्यक्तीला अगदी व्यवस्थित समजतात त्यामुळं त्याच्या बोलण्यातील भाव त्याच्या बोलण्यातील आशय हा श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो आणि म्हणून जेव्हा एखादा कथाकार एखादी कथा स्वतः सांगत असतो तेव्हा श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन त्या कथेमध्ये समन्वय झालेले असतात परंतु तीच कथा जेव्हा तो साहित्यिक मग कादंबरीच्या रूपाने असेल कथेच्या रूपाने असेल नाटकाच्या रूपाने असेल जेव्हा तो लिहितो आणि ते लेखन इतरांना वाचायला देतो तेव्हा बऱ्याच वेळा ती कथा ते नाटक किंवा ती कादंबरी वाचणाऱ्याला तितक्या परिणामकारक सम सम्द, समजेलच असे नाही याच कारण कथा लिहिणारा असेल कादंबरी लिहिणारा असेल किंवा नाटक लिहिणारा असेल याला त्यामध्ये जे भाव टाकायचे आहेत ते भाव त्या कथेचं वाचन करताना किंवा त्या कादंबरीचं वाचन करताना वाचकाच्या ध्यानात येईलच असं नाही म्हणून पहा आपण वर्गामध्ये पाहतो बऱ्याच वेळा मुलांना शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी जास्त आवडतात मुलांना जर आपण गोष्टीचे पुस्तक वाचायला दिले तर त्यात जास्त इंटरेस्ट दाखवत नाही ते, ते आपल्याला सांगतात की सर गोष्ट सांगा सर गोष्ट सांगा कारण जेव्हा माणूस बोलत असतो ना तेव्हा बोलण्यातील जे हावभाव असतात बोलण्यातील जे आवाजातील चढउतार असतात त्यामुळे तो बोलणारा कोठे थांबतो त्यामुळे त्या बोलण्यातल्या शब्दांची परिणामकारकता वाढते आणि आशय सहज समजतो आणि म्हणून बोलताना जितका आशय परिणामकारक एखाद्याला समजून सांगितला जातो तोच आशय जेव्हा आपण लिहिलेला वाचत असतो तेव्हा तितका परिणामकारक तो समजला जाईलच असं नाही पहा मी एक वाक्य खळ्यावर लिहितो हे एक वाक्य मी आपल्या बोरवर लिहिले पहा आपण सगळ्यांनी ते वाचलं असेल मी तुझी आई तू माझी मुलगी आपण पिकनिकला जाऊ असं वाक्य पहा आता ही वाक्य वाचताना प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने वाचलं असेल आणि हे वाक्य वाचल्यानंतर पिकी पिकनिकला किती व्यक्ती जाणार आहेत आपण ज्या मुलांनी असं वाचलं असेल मी तुझी आई तू माझी मुलगी आपण पिकनिकला जाऊ बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की या वाक्यात कदाचित दोघीच पिकनिकला जाणार असतील पण जर आपण बारकाईने के विचार केला जर या ठिकाणी आपण चिन्हांचा वापर केला तर पहा या ठिकाणी मी नंतर मी ते एक चिन्ह काढलंय तुझी आई यानंतर एक चिन्ह काढलंय तू यानंतर एक चिन्ह काढलंय आणि माझी मुलगी यानंतर एक चिन्ह काढलंय आता आपल्या ध्यानात आलं असेल पहा की या ठिकाणी पिकनिकला दोघी जाणार नाहीयेत तर बोलणारी ती म्हणते मी तुझी आई म्हणजे समोरची ऐकणारी मुलगी आहे तुझी आई तू तु, आणि माझी मुलगी असे चार जण आपण पिकनिकला जाणार आहोत जेव्हा आपण अगोदर असं वाचलं होतं मी तुझी आई तू तु माझी मुलगी आपण पिकनिकला जाऊ तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं की आई आणि मुलगी यांच्यामधला हा संवाद असेल पण नंतर जेव्हा आपण इथे काही चिन्हांचा वापर केला तेव्हा आपल्याला काय आलं की मुलगी आणि आई यांच्यातलं हे बोलणं नसून ती आई म्हणजे जी स्त्री आहे ती समोरच्या मुलीला सांगते की तुझी आई तू तु आणि माझी मुलगी अशा आपण चौघ जण आपण पिकनिकला जाणार आहोत आणि म्हणून मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचं खूप महत्व आहे आणि मग आपल्या मराठी भाषेमध्ये हे जे विराम चिन्ह आणले गेलेत मग विराम विरामचिन्हांचा वापर कधीपासून सुरू झाला आपल्या सगळ्यांना माहितीये की सर्वात आधी आपली जी मराठी भाषा आहे ना ही मोडी लिपीमध्ये लिहिली जायची आणि संस्कृत भाषा जी आहे ती संस्कृत भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जायची त्या काळातल्या मोडी लिपीमध्ये अशा प्रकारची आज आपण जी विरामचिन्ह पाहतो ही विरामचिन्ह लिहिण्याची पद्धत त्या काळामध्ये नव्हती किंवा संस्कृत भाषेमध्ये फक्त दंड हे विरामचिन्ह वापरलं जायचं म्हणजे एकेरी दंड दुहेरी दंड अशा प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर संस्कृत भाषेमध्ये केला जायचा मग आपल्या मराठी भाषेमध्ये नेमकी विराम चिन्ह आली कधी हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल मित्रांनो साधारणपणे एकोणविसाव्याच्या शतकाच्या मध्यावर आपल्या मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा वापर सुरू झाला आता वापर प्रथम कुणी केला मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा वापर करण्याचं श्रेय नेमके कोणाला दिलं जात आपल्या सगळ्यांना ऐकून नवल वाटेल की आपल्या मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा वापर केला तो एका इंग्रज अधिकाऱ्याने आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांचं नाव होतं मेजर थॉमस कॅन्डी मेजर थॉमस कॅन्डी यांनी आपल्या मराठी भाषेमध्ये चिन्हांचा वापर सुरू केला हे मेजर थॉमस कॅन्डी कोण होते तर ते, ते मराठी इंग्रजी शब्दकोशाकार होते त्यांचा मराठी भाषेचाही तेवढाच अभ्यास होता आणि मग आपल्याला एक माहीत असेल की आज आपण मराठी भाषेत जेवढे विरामचिन्ह वापरतो ती सगळी विरामचिन्ह इंग्रजी भाषेमध्ये आहेत आणि म्हणून आपल्या मराठी भाषेतली विरामचिन्ह ही इंग्रजी भाषेतून आलेली आहेत आणि मग अशा प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये लिहित असताना त्या लेखकाचा आशय वाचकांपर्यंत जसाच्या जा तसा जावा त्यातील भाव त्यातील आशय त्यातील त्या लेखकाला जे काही आवाजात चढउतार द्यायचा आहे तो सगळा त्या लेखनातून उमटला जावा यासाठी आपल्या मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा वापर सुरू झाला आता विरामचिन्ह कोणकोणती आहेत पहा आपल्या मराठी भाषेमध्ये अशी बऱ्याच प्रकारची विरामचिन्ह आपल्याला माहिती आहेत त्यातली काही जी दोन तीन चिन्ह आपल्या सगळ्यांना परिचित असतात ती म्हणजे पूर्णविराम स्वल्पविराम बऱ्याच जणांना प्रश्नचिन्ह माहीत असतं प्रश्न संपला की प्रश्नचिन्ह येतं आणि बऱ्याच जणांना उद्गार चिन्ह ही चार पाच चिन्ह आपल्या सगळ्यांना माहीत असतात परंतु आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक विराम चिन्हांचा वापर केला जातो आता विराम चिन्ह पहा विराम आणि चिन्ह चिन्ह म्हणजे खून चिन्ह म्हणजे खून विराम म्हणजे थांबणे वाचताना अर्थ समजून जिथं आपण थांबतो त्याला आपण विरामचिन्ह असं म्हणतो कुठं थांबावं हे कळण्यासाठी जी खून वापरली जाते तिला ते आपण विराम चिन्ह असं म्हणतो थोडक्यात विरामचिन्ह म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की ज्या सांकेतिक खुनांचा वाचताना अर्थ किंवा थांबण्यासाठी उपयोग केला जातो त्या सांकेतिक खुनांना आपण विरामचिन्ह असं म्हणतो ज्या सांकेतिक खुनांमुळे आपल्याला वाचताना अर्थ समजतो किंवा कुठं थांबावं हे समजतं अशा चिन्हांना आपण विराम चिन्ह असे म्हणतो आता ही आपल्या समोर सगळ्यांना पूर्णविराम स्वल्पविराम अपूर्णविराम पहा पूर्णविराम स्वल्पविराम अपूर्णविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह अपसारण चिन्ह काकपद यांसारख्या वेगवेगळ्या चिन्हांची चिन नावं आता आपल्याला दिसली असतील आता या विराम चिन्हांचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे तो म्हणजे विराम दर्शवणारी विराम चिन्हांचे दोन मुख्य प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे विराम दर्शवणारी आणि दुसरा प्रकार आहे अर्थबोध करणारी अर्थबोध करणारी आता विराम दर्शवणारी म्हणजे काय कुठे थांबायचं आहे कुठं आपण थांबलं पाहिजे हे सांगणारी जी विरामचिन्ह आहेत त्यांना विराम दर्शवणारी विरामचिन्हे म्हणतात आणि काही चिन्ह अशी आहेत की वाक्यात नेमकी कशा प्रकारचा अर्थ निघतोय त्या चिन्हातून कोणत्या प्रकारचा अर्थ निघतोय हे सांगणारी काही चिन्ह आहेत त्यांना अर्थबोध करणारी विरामचिन्हे म्हणतात मग विराम दर्शवणारी चिन्ह कोणती आहेत जी आपल्या सगळ्यांना माहिती की जी पहिली चार चिन्ह आहेत पूर्णविराम स्वल्प विराम अपूर्ण विराम आणि अर्धविराम ही चार विरामचिन्ह आहेत यांना विराम दर्शविणारी विरामचिन्हे म्हणतात या चार चिन्हांमुळे आपण वाचताना कुठे थांबावं किती वेळ थांबावं हे या चार चिन्हांमुळे कळतं आणि उरलेली बाकी सगळी ही अर्थबोध करणारी विरामचिन्हे आहेत आता अर्थबोध करणारी म्हणजे काय आपण उदाहरण पाहूया पहा इथे मी एक वाक्य लिहिलंय ते वाक्य आपण सगळ्यांनी वाचलं असेल हे चित्र तू काढलेस आता इथे मी कुठलंही विराम चिन्ह वापरलेलं नाहीये आता वाचणारा हे वाक्य वेगवेगळ्या वे अर्थाने वाचू शकतो पहा मला साधं विधान करायचंय साधं वाक्य वापरायचंय मला कुठल्या आवाजाचं उतार द्यायचं नाहीये मला फक्त वाक्यातली क्रिया पूर्ण करायची म्हणून हे वाक्य वाचताना मी असं वाचेल हे चित्र तू काढलेस ज्याने हे चित्र काढलंय त्या मुलाला मी म्हणेल की हे चित्र तू काढलेस इथे एक साधा सोपा अर्थ आहे आता हेच वाक्य मी असं पण असू शकतो हे चित्र तू काढलेस शब्द तेच आहेत पहिल्यांदा मी एकदम साध्या पद्धतीने म्हटलं हे चित्र तू काढलेस पहा माझा बोलण्याचा टोन पहा बोलण्याची पद्धत पहा हे चित्र तू काढलेस दुसऱ्यांदा मी काय म्हणतोय हे चित्र तू काढलेस म्हणजे मी समोर त्याला प्रश्नार्थक या अर्थाने विचारतोय त्याला मी प्रश्न विचारतोय हे चित्र तू काढलंय का हे चित्र तू काढलेस आता पहा आणखी एका प्रकारे आपल्याला हे वाक्य बोलता येईल हे चित्र तू काढलेस पहा आश्चर्य की इतकं चांगलं चित्र तुला काढता येणार ना नाही हे चित्र तू काढलेस वा छान म्हणजे इथं आश्चर्य ते चित्र पाहून आपल्याला आश्चर्य वाटलं की हा असं इतकं छान चित्र तू काढू शकणार नाहीस इतकं छान चित्र तू काढलेस आणि पहा आणखी एका प्रकारे हे वाक्य आपल्याला सांगता येईल कसं सांगता येईल हे चित्र तू काढलेस हे चित्र तू काढलेस म्हणजे काय असं चित्र तुला काढता येणं शक्य नाही इतकं चांगलं चित्र तुझ्या त्याने शक्य नाही त्यामुळे असं चित्र तू काढू शकत नाही पहा चार शब्द आहेत हे चित्र तू काढलेस हे चार शब्द आपल्याला चार वेगवेगळ्या अर्थाने म्हणता येईल बोलता येईल पहा हे चित्र तू काढलेस साधा अर्थ हे चित्र तू काढलेस प्रश्नार्थ हे चित्र तू काढलेस उद्गार हे चित्र तू काढलेस म्हणजे तुला हे शक्य नाही तुला असं काम जमणार नाही आणि म्हणून जे चिन्हांवरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ कळतात अशा चिन्हांना अर्थबोध करणारी चिन्ह असं म्हणतात मग आज आपण सविस्तररित्या आपण प्रत्येक विराम चिन्हाचा आता आपण अर्थ समजून घेऊया कोणतं विरामचिन्ह कधी वापरायचं हे आपण पाहून घेऊया पहा सर्वात आपण नेहमी वापरतो आपल्या सगळ्यांना माहीत असतं ते विराम चिन्ह आहे पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे काय एक टिंब एक टिंब एक गोल टिंब त्याला आपण पूर्णविराम म्हणतो मग पूर्णविराम हे पाया ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं पहा आता इथे हा जो कंस आहे तो कंस नाही महत्वाचा कंसाच्या आत लाल रंगाने हे जे दाखवलंय याला हे पा लाल रंगाने हे दाखवलंय याला पूर्ण विराम असं म्हणतात गोल गोलटिंब मग हा कधी येतो वाक्याच्या शेवटी वाक्या वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी म्हणजे आपण जे बोलतो ते वाक्य बोलून पूर्ण झाले पहा या ठिकाणी एक उदाहरण वापरले मी मराठी बोलतो म्हणजे मला मराठी बोलता येतं मी मराठी बोलतो मी जेवण केले मी अभ्यास केला म्हणजे त्या ठिकाणी अभ्यास करण्याची जी क्रिया आहे जी कृती आहे ती माझ्याकडून पूर्ण झालेली आहे माझं वाक्य बोलण्याचं पूर्ण झालेलं आहे अशा वाक्यांमध्ये आपण हे वाक्याच्या शेवटी ए पा या ठिकाणी आपण हे पूर्णविराम या ठिकाणी वापरलेलं पहा मी मराठी बोलतो आता पहा आणखी हे पूर्णविराम आणखी कुठे वापरलं जात पहा सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल काय म्हटलंय शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे हे पूर्णविराम हे चिन्ह वापरलं जात एखाद्या व्यक्तीच नाव सांगायचं आपल्याला ते पूर्ण नाव सांगण्यापेक्षा हे पहा पूर्ण नाव काय आहे विष्णू सखाराम खांडेकर आता विष्णू सखाराम खांडेकर मग विष्णू ऐवजी फक्त विष्णु मधला पहिला वि घेतला आणि त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला पूर्णविराम दिलेला दिसतोय त्यानंतर स सखाराम नाव पूर्ण लिहिण्याऐवजी इथे स नंतर टिंब दिलेला दिसतोय म्हणजे अशब्दांचा संक्षेप संक्षेप म्हणजे थोडक्यात रूप जसं आपण पहा आपण पा, पाहिलं असेल पत्रलेखनामध्ये स न वि असे शब्द असतात स पूर्णविराम न पूर्णविराम पूर्णविराम परत स न सप्रेम नमस्कार विनंती विशेष या चार शब्द पूर्ण लिहिण्यापेक्षा त्यांचा संक्षेप म्हणजे थोडक्यात रूप दाखवण्यासाठी स न वि हे पूर्णविराम दाखवून पूर्णविरामचा वापर करून तो संक्षेप दाखवला जातो आता आपण सगळ्यांनी लग्नपत्रिका पाहिल्या असेल लग्नपत्रिकेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल नवरदेव आणि नवरी यांचं नाव जेव्हा लग्नपत्रिकेमध्ये छापलेलं असतं तेव्हा नवरदेवाच्या अगोदर ची काढून असा पूर्णविराम दिलेला असतो आणि नवरीच्या नावापुढे ची सौ कान पूर्ण दिलेला असतो आता मी तुम्हाला हा अभ्यास देणार आहे नेम की नेमकी ची म्हणजे काय आणि ची सौका याचं पूर्ण रूप काय आहे हे तुम्ही शोधायचंय पहा अशा प्रकारे आपल्याला एखाद्या व्यक्तीच पूर्ण नाव लिहिण्याऐवजी त्या व्यक्तीच्या नावाचा संक्षेप लिहिण्यासाठी आपल्याला पूर्ण विराम या चिन्हाचा वापर करता येतो आता पूर्णविराम म्हणजे काय आपण शिकलोय एकतर वाक्य पूर्ण झालं वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की आपण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतो हा एक पूर्णविराम वापरण्याची पद्धत किंवा नियम आणि दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या नावाचा किंवा कोणत्याही शब्दाचा संक्षेप वापरायचा असेल खडक्यात रूप वापरायचं असेल पहिलं अक्षर घेऊन त्यापुढे पूर्णविराम दिला जातो आता आपल्याला दुसरं चित्र पाहि दुसरं विरामचिन्ह पाहिजे आहे त्या दुसऱ्या विराम चिन्हाचं नाव आहे स्वल्प विराम स्वअल्प एक थोड़ा एकदम थोडा पूर्णविरामध्ये आपण शिकलो की वाक्य झालं की आपण थांबतो मी जेवण केले थांबून घेतलं थांबतो पूर्ण थांबतो परंतु स्वल्पविरामा तसं नाही स्वल्पविरामध्ये काय असतं थोडं थांबायचं था असतं था 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 था। मग काय म्हटले पहा स्वल्पविराम कधी वापरायचा एकाच प्रकारचे अनेक शब्द वाक्यात सलग आल्यास एकाच प्रकारचे अनेक शब्द तर आपण एकाच जातीचे अनेक शब्द आता एका जातीचे किंवा एकाच प्रकारचे म्हणजे काय सलग फळांची नाव आली सलग प्राण्यांची नाव आली किंवा सलग एखाद्या व्यवसायाची नाव आली विषयांची ना नाव आली म्हणजे थोडक्यात एकाच प्रकारचे शब्द सलग आले तर ते शेवटचे दोन शब्द सोडून पहिले शब्द पहिले सर्व शब्द दर्शवण्यासाठी या स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो आता स्वल्पराम चिन्ह कसं आहे आपण मगाशी पाहिलं पूर्णविराम म्हणजे काय फक्त गोल असतो स्वल्पविरामला त्याला खाली थोडीशी अशी शेपटी म्हणूया आपण त्याला थोडंसं लांबट असतं ते त्याला आपण स्वल्प विराम असं म्हणतो मग पहा एकाच जातीचे किंवा एकाच प्रकारचे अनेक शब्द आले तर आता पहा या ठिकाणी तुम्हाला समजेल शीत कपाटात आता शीत कपाट का म्हणजे काय तर आपण फ्रीज म्हणतो शीत कपाटात का काय काय आहे भाजी गाजरे पालक बीट काकडी किती पदार्थ आहेत एक दोन तीन चार पाच पण आपण काय पाहिले कि त्यातले जे शेवटचे दोन पदार्थ असतात ते शेवटचे दोन पदार्थ व किंवा आणि या शब्दाने दाखवले जातात शेवटचे दोन पदार्थ पहा शीज कपाटात भाजी भाजीनंतर या ठिकाणी भाजीनंतर पहा या ठिकाणी सोलपोराम दिलेला आहे गाजरे यानंतर सोलपोराम दिलेला आहे पालक यानंतर सोलपेराम दिलेला आहे आता बीट आणि काकडी हे सुद्धा दोन पदार्थांची नाव आहेत परंतु शेवटचे दोन पदार्थ सोलपुविराम न देता व किंवा आणि हे शब्द वापरून हे अक्षर किंवा शब्द वापरून आपण ते लिहू शकतो आता प्रत्येक वेळी असं केलं पाहिजे असे काही नाही बऱ्याच वेळा काही काही वाक्यांमध्ये व किंवा आणि हे शब्द सुद्धा नसतात मग अशा वेळी आपल्याला शीत कपाटात भाजी गाजरे पालक बीट आता या ठिकाणी व शब्द नाहीये जर व शब्द नसेल तर इथे सुद्धा आपल्याला स्वल्पराम येईल म्हणजे या वाक्यामध्ये एक जर व शब्द नसेल तर हा सांगतो एक दोन तीन चार स्वल्पराम येतील पण एक ध्यानात ठेवायचंय काही मुलं घाई घाईमध्ये जेवढे वस्तूंची नावं आहेत किंवा जेवढे शब्द असतील तेवढे सोलपोराम पटपट देतात पण ध्यानात ठेवायचं शेवटच्या शब्दानंतर स्वल्पविराम द्यायचा नाही शेवटच्या शब्दानंतर स्वल्पविराम द्यायचा नाही मग ध्यानात ठेवा स्वल्प विराम वापरताना ह्या दोन गोष्टी आपण शिकलो की एकाच प्रकारचे अनेक शब्द सलग आले तर ते स्वल्पविराम देऊन जोडले जातात आता पाहूया आपण आणखी पहा स्वल्प आणखी कुठे वापरायचा स्वल्पविराम आणखी कुठे वापरायचा एखाद्याला थाक मारल्यानंतर नाव किंवा संबोधन यापुढे स्वल्पविराम वापरायचा ए पहा इथे एक उदाहरण दिलेले पहा काय उदाहरण आहे श्रोते हो म्हणजे ऐकणारे एका वक्त्याचं चा भाषण चालू आहे आणि ऐकणारे जेवढे माणसं आहेत त्यांना संबोधून त्यांना उद्देशून त्यांच्याशी बोलताना श्रोते हो हा शब्द वापरल्यानंतर पुढे आपल्याला इथे सोलपिराम दिसतोय पहा या ठिकाणी आपल्याला सोलपिरोम दिसतोय जेव्हा एखाद्याला हाक मारायची जसं मधु तू इकडं ये मधु नंतर सोलपुराम द्यायचा आहे हा मधु तू इकडे ये तू इकडे ये हा या ठिकाणी हाक मारल्यानंतर आपल्याला सोल्फोराम द्यायचा असतो शेवटी आपल्याला इथं पूर्ण आहे म्हणजे सोलपुराम दोन पद्धतीने वापरायचा आहे वाक्यामध्ये एकाच प्रकारचे अनेक शब्द आले तर ते जेवढे शब्द आहेत फक्त शेवटच्या शब्दानंतर नंतर द्यायचा नाही स्वल्पराम देऊन ते सगळे शब्द आपण जोडू शकतो किंवा शेवटच्या दोन शब्दांमध्ये आणि किंवा व वापरून इतर शब्दांच्या शेजारी आपण सोलप्योराम देऊ शकतो हा झाला सोल्पोरामाचा वापरण्याचा नियम आता आपण पुढे पाहूया पुढचं चिन्ह आहे पुढचं विराम चिन्ह आहे अपूर्ण विराम हा अपूर्ण विराम बऱ्याच वेळा आपल्या सगळ्यांचा गोंधळ करतो आपल्याला पूर्णविराम माहितीये प्रश्नचिन्ह माहितीये स्वल्पविराम माहितीये परंतु हे अपूर्ण विराम आणि अर्धविराम हे बऱ्याच वेळा आपला गोंधळ करतात मग हे अपूर्ण विराम हे चिन्ह नेमकी वापरायचं कधी अपूर्ण विराम असतो कसा अपूर्ण विराम म्हणजे वर एक टिंब आणि खाली एक टिंब एका खाली एक दोन टिंब याला म्हणतात अपूर्ण विराम एका खाली एक असे दोन टिंब त्याला म्हणायचं अपूर्ण विराम हा अपूर्ण विराम कधी द्यायचा जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादा तपशील द्यायचा असतो तेव्हा हे अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात आता आपण पाहूया तपशील आहे आपल्याला तपशील द्यायचं म्हणजे काहीतरी सांगायचंय तपशील देणे म्हणजे काय त्या मुद्द्याच्या अनुषंगाने किंवा त्या मुद्द्याला अनुसरून काहीतरी सांगायचं आपल्याला तिथे काय सांगायचंय मुख्य ऋतू तीन आहेत आता मुख्य ऋतू तीन ती आहेत हे सांगितलंय पण मग ह्या तीन ऋतू कोणत्या आहेत हे पुढे सांगायचंय आपण काय म्हटलंय मुख्य ऋतू तीन आहेत हे तर समजल्याचंय मुख्य ऋतू तीन आहेत पण ते तीन ऋतू कोणते आहेत त्यांची तपशील त्यांचे नाव आपल्या पुढे लिहायचंय म्हणून पहा या ठिकाणी आपल्याला इथे मध्ये अपूर्ण विराम हे चिन्ह वापरलेलं दिसेल मुख्य ऋतू तीन आहेत त्यांची नावे पुढे सांगायची आहेत उन्हाळा पावसाळा व हिवाळा पहा अपूर्ण विराम हा एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा असेल जसं आपण म्हणतो पहा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी गैरहजर आहेत मग आहे। ते कोणते विद्यार्थी गैरहजर आहेत ते सांगण्यासाठी वाक वाक्य आपण लिहिलं पुढील क्रमांकाचे विद्यार्थी गैरहजर आहेत मग कोणकोणते गैरहजर आहेत तर पुढे असा अपूर्विराम द्यायचा आणि पुढे मग काय असेल स्वाती यश असा स्वल्पराम देऊन जे जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांची नावं आपल्याला पुढे सांगता येतील म्हणजे एखाद्या मुद्द्याचा पुढे तपशील द्यायचा असेल तर आपल्याला अपूर्ण विराम म्हणजे हे दोन टिंब एका खाली एक वर, एक टिंब व एक टिंब खाली याला अपूर्ण विराम असं म्हणतो आपण हे अपूर्ण विरामाचं चिन्ह आपल्याला वापरता येईल आता पुढचं चिन्ह आहे ते म्हणजे अर्धविराम पहा अपूर्ण विराम आणि अर्धविराम यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ होतो अपूर्ण विराम म्हणजे फक्त दोन टिंब एक वर एक खाली आणि अर्धविरामामध्ये आपण पाहतोय वर पूर्णविराम आहे आणि त्याच्याच खाली सोलविराम आहे इथे बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो ध्यानात ठेवायचं अपूर्ण विराम म्हणजे पुढे तपशील द्यायचा आहे त्या मुद्द्याची माहिती पुढे सांगायची आहे तेव्हा अपूर्णविराम द्यायचा आहे मग अर्धविराम पाहिलं आपण अपूर्ण विराम आणि अर्धविराम याच्यामध्ये फरक काय आहे अपूर्ण विराम मध्ये दोन्ही टिंब गोल आहेत पूर्णविरामासारखे एका खाली एक अर्धविरामामध्ये मात्र वरचा टिंब पूर्णविरामासारखा पूर्ण गोल आहे आणि खालचा टिंब मात्र स्वल्पविरामासारखा आहे याला म्हणतात अर्धविराम मात्र हा अर्धविराम वापरायचा कधी पहा इथे लिहिले पहा दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाचा वापर करून जोडली असता हे अर्धविराम चिन्ह वापरायचंय आता इथे एक नवा शब्द आला पहा उभयानवयी अव्यय हा एक नवा शब्द आलाय उभयान अव्यय मग उभयान अव्यय म्हणजे काय खूप सोपं आहे पहा शब्द अवघड वाटतोय शब्द नवा वाटतोय पण खूप सोपं उभयानुवयी अव्यय म्हणजे काय असा अविकारी शब्द असा शब्द की जो दोन शब्दांना जोडतो कावळ कावळा जस कावळा आणि चिमणी कावळा आणि चिमणी पहा या दोन शब्दांना आणि या शब्दाने जोडलं दोन शब्दांना आणि या शब्दाने जोडलं या शब्दाला म्हणायचं उभयान्वयी अव्यय मग उभयान्वयी अव्यय फक्त शब्दांना जोडतं का जसं पहा आपण म्हणतो लाडू आणि चिवडा बेडूक व मासा आणि व हे दोन शब्दांना जोडतात मग उभयान्वयी अव्यय फक्त शब्दांना जोडतं का नाही तर ते दोन वाक्यांना सोडत सुद्धा जोडत कस पाहूया आपण मी मी घरात शिरलो मी घरात शिरलो आणि पाऊस सुरू झाला मी घरात शिरलो आणि पाऊस सुरू झाला इथं दोन वाक्य आलेत मी घरात शिरलो हे पहिलं वाक्य पाऊस सुरू झाला हे दुसरं वाक्य मी घरात शिरलो पाऊस सुरू झाला हे दोन वेगळे वाक्य पण या दोन वाक्यांना जोडण्याचं काम या आणि शब्दाने केलं आणि मग असे जे शब्द आहेत की जे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना म्हणायचं उभयान्वयी अव्यय वा दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं मग आणि व पण परंतु उभय उभयान्वयी अव्यय अनेक प्रकारचे आहेत आता आपण पाहूया उदाहरणार्थ आपलं पटकन समजेल पहा त्याने खूप मेहनत केली पण त्याला यश आलं योग्य ते फळ मिळाले नाही दोन वाक्य जोडले पहा त्याने खूप मेहनत केली हे पहिलं वाक्य पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही या दोन वाक्यांच्या मध्ये या ठिकाणी हे जे चिन्ह आहे याला म्हणायचं अर्धविराम म्हणजे दोन वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्या ते उभयान्वयी अव्यय पण परंतु दुसरं वाक्य आपण पाहूया ढग खूप गरजत होते हे एक वाक्य झालं पण पाऊस पडला नाही हे दुसरं वाक्य झालं या ठिकाणी पण हे उभयान्वयी अव्यय आलंय या ठिकाणी पण पण हे उभयान्वयी अव्यय आले पण या शब्दाने दोन्ही वाक्य जोडले इथे पण पण या शब्दाने दोन्ही वाक्य जोडले मग या उभयान्वयी अव्ययाच्या आधी पहा या ठिकाणी हे अर्धविरामाचं चिन्ह आलेलं आहे आणि अशा प्रकारे अर्धविराम कधी वापरायचा उभयान्वयी अव्ययाने जेव्हा दोन वाक्य जोडलेली असतात तेव्हा अर्धविरामाचा वापर करायचा असतो पहा त्याने खूप मेहनत केली पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही पाहिजे अर्धविरामालाय ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही इथे दोन्ही ठिकाणी पण हे उभयान्वयी अव्यय आलंय त्याच्या आधी या ठिकाणी आपल्याला हे अर्धविरामाचं चिन्ह वापरलेलं दिसतंय आता आपण पुढचं चिन्ह पाहूया ते आहे उद्गार वाचक चिन्ह आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे याबद्दल जास्त सांगण्याची आवश्यकता नाही जेव्हा आपल्या तोंडातून हे चिन्ह आपण खूप वेळा पाहिलेलं आहे जेव्हा आपल्या तोंडातून आपल्या मनातील भावना आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वापरतात आपल्या मनातील भावना दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात मग कोणत्या पहा अरे <ुँँँण> वा मनातून बाहेर पडलेले उद्गार आहेत अरे वा किती सुंदर फुले आहेत अरे वा किती सुंदर फुले आहेत हे थे? आपल्या मनातून उत्कटपणे बाहेर पडलेले उद्गार आहेत जेव्हा आपल्या मनातून आपल्या तोंडातून अशा भावना बाहेर पडतात उद्गार बाहेर पडतात तेव्हा हे उद्गार वाचक चिन्ह वापरलं जातं आता हे चिन्ह पा कसं आहे एक सरळ उभी रेषा आणि त्याच्या खाली टिंब याला आपण उद्गार वाचक चिन्ह असं म्हणतो जेव्हा आपल्या तोंडातून पाहिजे दुसरं वाक्य आपण पाहूया अभिनंदन अशीच प्रगती करा अभिनंदन अशीच प्रगती करा अभिनंदन हे आपल्या तोंडातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले उद्गार आहेत अरे काय सुंदर दृश्य आहे अरे हा, हा, अरे, अरे त्याला खूप लागल रे हे आपल्या तोंडातून बाहेर पडलेले उद्गार आहेत कधी दुःखद असतील कधी आनंदाच्या असतील कधी अभिनंदनाच्या असतील कधी चांगल्या गोष्टींबद्दल बाहेर पडलेले उद्गार असतील या सगळ्या उद्गार वाचक किंवा उद्गार वाचक वाक्यानंतर आपल्याला एक उभी रेषा आणि खाली टिंब असं उद्गार वाचक चिन्ह आपल्याला द्यायचं असतं आपण एक सहज सर, सराव म्हणून आपल्याकडे जे बालभारताचं पुस्तक आहे त्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये बाल पुस्तका कुठे कुठे असे उद्गार वाचक चिन्ह आलेत का कोणकोणत्या शब्दांनंतर ते वापरलेत कोणकोणत्या वाक्यानंतर ते वापरलेत याची आपण एक सहज यादी करू शकतो आणि ते तिथे का वापरले असावेत याचा विचार आपल्याला करता येईल आता आपण उद्गार वाचक चिन्ह कसं वापरायचं त्याबद्दल आपण माहिती घेतली आता आपण पुढच्या चिन्हाकडे जाऊया पुढचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा असतो एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी हे चिन्ह वापरतात प्रश्न विचारायचा म्हणजे समोरच्याला काहीतरी विचारणा करायची त्याने त्याला बोलत करायचे त्याने आपल्याशी संवाद साधावा आपण जे बोललोय त्या अनुषंगाने त्याने काहीतरी आपल्याला सांगावं प्रतिसाद द्यावा यासाठी आपण जे शब्द वापरतो ना त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो पहा या ठिकाणी आपल्याला काही प्रश्नार्थ वाक्य दिसतील पहा भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे म्हणजे विचारले समोरच्याला तू सांग की भारताचं प्रवेशद्वार कोठे आहे समोरच्याने आपलं ऐकून समोरच्याने काहीतरी प्रतिसाद द्यावा यासाठी आपण त्याला प्रश्नार्थक वाक्य विचारलंय आणि म्हणून पहा या ठिकाणी शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह दिसेल कसं असतं प्रश्नचिन्ह पहा साधारणपणे अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह असतं आपण पहा सध्याचे राज्यपाल कोण आहेत मग ज्याला आपण त्याच्याशी आपण बोलतोय त्याने ते सांगावं म्हणून आपण त्याला हा प्रश्न विचारलाय त्याने प्रतिसाद द्यावा आपल्या बोलण्याला त्याने काहीतरी सांगावं जेव्हा समोर त्याला बोलतं करायचं असतं ते आपण तेव्हा प्रश्नार्थक शब्द वापरतो आणि या प्रश्नार्थक शब्दांच्या किंवा वाक्यांच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह वापरतो आता पुढचं चिन्ह आहे एक केरी अवतरण चिन्ह हे एकेरी एक अवतरण चिन्ह पहा आपल्या सगळ्यांना दिसतंय की एखाद्या विशेष एखाद्या शब्दावर विशेष जोर द्यायचा असेल एक वाक्यात अनेक शब्द असतात त्यापैकी एकाच शब्दावर विशेष जोर द्यायचा असेल तर अशा वेळी आपल्याला हे एकेरी एक अवतरण चिन्ह कसं असतं एकेरी अवतरण चिन्ह फक्त एकच मध्ये शब्द लिहायचा परत शेवटी असं चिन्ह याला म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह पाहा या ठिकाणी आपल्याला दिसते पहा मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात या ठिकाणी वर्ण या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे म्हणून वर्ण हा शब्द आपण एक एकेरी एक अवतरण चिन्हात लिहिलाय पहा असे कोणतं उदाहरण आपल्याला सांगता येईल आणखी महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा दिली चले जाव चले जाऊ या शब्दावर जोर द्यायचा आहे म्हणून आपण त्याच्या दोन्ही बाजूंना आपण असं एकेरी अवतरण चिन्ह देऊया आता हे झालं अवतरण चिन्ह दोन प्रकारचे आहेत एक आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं कोणतं आहे आपण पाहूया दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह आता दुहेरी चिन्ह आपल्या सगळ्यांना माहितीये जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं बोललेलं वाक्य जसेच्या तसे लिहायचं असेल तर त्यावेळी दुहेरी अवतरण चिन्ह येतं पहा एकेरी आणि दुहेरी यात हा या फरक आहे एकेरी मध्ये काय असतं फक्त वाक्यातला एखादा शब्द आपल्याला हायलाइट करायचा आहे तो, करा तो महत्वाचा आहे त्याच्यावर जोर द्यायचा आहे तेव्हा आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरणार आहे आणि जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं बोललं म्हणजे काय पाहा बरं आपण पाहूया इथे पाहा लगेच आता शिरीष नावाचा मुलगा बोलतोय तो जे बोललाय त्याच्या तोंडातलं वाक्य जसेच्या तसे समोर लिहायचे त्याच्या तोंडातून जे बोल बाहेर पडलेत ते जसेच्या तसे लिहायचेत अशा वेळी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह पा दुहेरी चिन्ह म्हणजे काय मध्ये वाक्य असतं तोंडातून बोललेलं आणि शेवटी परत पूर्ण करायचंय ते आपल्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडतं ते वाक्य मध्ये लिहायचं आणि त्याच्या आधी आपल्याला इकडे वाक्याच्या सुरुवातीला दुहेरी अवतरण चिन्ह आणि वाक्याच्या शेवटी दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचंय म्हणजे व्यक्ती जे बोलतोय ते बोलणं जसेच्या तसं लिहायचं असेल तर आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागतो पहा या ठिकाणी शिरीष म्हणाला शिरीषच्या तोंडातून काय वाक्य बाहेर पडलेत तो माणूस माझा मोठा भाऊ आहे तो माणूस माझा मोठा भाऊ आहे हे शिरीच्या तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य जसं तसं लिहिलंय त्यात आपण काहीच बदल केलेला नाहीये म्हणून तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य जसंच्या तसं लिहिताना आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे आता आपण पुढचं आता हे महत्वाचं आहे पहा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करताना जर एक व्यक्ती लागोपाठ नऊ दहा वाक्य बोलला त्याने बोलायला सुरुवात केली जसं मी आता बोलतोय माझं बोलणं चालू आहे मी दहा वाक्य पाच वाक्य दोन वाक्य तीन वाक्य चार वाक्य असं सलग बोलत राहिलो तर प्रत्येक वाक्याला आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह द्यायची गरज नाही जिथून बोलणं सुरू झालंय त्या पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला अवतरण चिन्ह द्यायचं आणि माझे दहा वाक्य जिथं बोलून संपतील माझं बोलणं संपलंय त्या शेवटच्या वाक्यानंतर आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचंय म्हणजे सलग खूप वाक्य बोलले असतील तर प्रत्येक वाक्याला आपल्याला अवतरण चिन्ह द्यायची गरज नाही हे आता आपल्या ध्यानात पहा आता पुढचं आहे संयोग चिन्ह संयोग चिन्ह पहा संयोग म्हणजे काय जोडणे छोटीशी रेषा आहे पहा मध्ये अशी एकदम छोटीशी रेषा आहे सोप एकदम दोन शब्द जोडताना हे खूप महत्वाचं आहे दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरलं जातं दोन शब्द जोडताना पहा पहा कोण दोन शब्द जोडलेत आहेत इथे दिसतंय पहा आपल्याला पती पत्नी हे दोन शब्द जोडलेत पहा पती एक शब्द वेगळा आहे पत्नी एक वेगळा शब्द आहे मग त्यांच्यामध्ये पहा अशी बारीक आडवी रेषा दिलेली याला चिन्ह असं म्हणतात राम कृष्ण पहा राम आणि कृष्ण हे दोन वेगळे शब्द आहेत मध्ये संयोग चिन्ह दिलंय गंगा यमुना नद्यांची ना नावं आहेत मध्ये संयोग चिन्ह दिलंय दोन शब्द जोडताना चार पाच आपण म्हणतो पहा चार पाच मग चार आणि पाच चार आणि पाच हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आपण म्हणतो पहा तुला किती पुस्तक आणू किती वय आणू चार पाच वय आणा मग चार आणि पाच या दोघांच्या मध्ये ही जी आडवी रेषा दिसते हिला चिन्ह असं म्हणतात मग संयोग चिन्ह कधी वापरायचंय दोन शब्द जोडायचे असतील तर आता खरी इथेच आहे आपल्या आप बराजांची फजल काय होते पहा आ, संयोग चिन्ह आणखी एका ठिकाणी वापरायचंय पहा या ठिकाणी काय म्हटलंय ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास जेव्हा आपण लिहित राहतो लिहिता लिहिता ओळीच्या शेवटी आपली ओळ भरत जाते आपण कडेपर्यंत लिहित गेलो आणि कळालं की पटांग नाच्या पुढे वर शब्द आपल्याला लिहायचा आहे पण तो वर शब्द लिहायला पुढे जागा नाही अशा वेळी पटांग ना वर शब्द आपण खालच्या ओळीवर घेतलाय पण हे दोन शब्द एकत्र आहेत हे दाखवण्यासाठी पहा या ठिकाणी आपल्याला हे संयोग दिसत आहे म्हणजे संयोग चिन्ह दोन ठिकाणी वापरलं जातं एक तर दोन शब्द जोडताना आणि लिहिताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला तर संयोग चिन्ह वापरलं जातं आता पुढचं जे चिन्ह आहे जे आपले फजग करतय ते म्हणजे अपसारण चिन्ह हे अपसारण चिन्ह आणि संयोग चिन्ह यात बरेचशा मुलांचा गोंधळ होतो संयोगचिन्ह आणि अपसारणचिन्ह दिसायला दोन्ही सारखे दिसतात जेव्हा आपण ते दोन्ही एकत्र लिहू तेव्हा फरक कळतो पण बऱ्याच वेळा संयोग चिन्ह एका ठिकाणी आलं अपसारण चिन्ह एका ठिकाणी आलं तर आपला गोंधळ होतो बऱ्याच वेळा मुलं संयोगचिन्हालाच अपसारण चिन्ह म्हणतात अपसारण चिन्हाला संयोगचिन्ह म्हणतात मग ओळखायची साधी सोपी खून कोणती आहे संयोग चिन्ह हे छोट असतं आणि जवळपास त्याच्या डबल लांबीला अपसारण चिन्ह असत आपल्याला दिसत इथे पहा जर चिन्ह छोट असेल तर त्याच्या डबल लांबीला अपसारण चिन्ह असतं म्हणजे अपसारण चिन्ह कधी वापरतात बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आपण बोलतोय आपण बोलतोय पण बोलता बोलता आपल्याला मध्येच आपण थांबलो जस पायथे मी घरी गेलो पण मी पुढच बोललोच नाही मी मला पुढे मी बोललेलं पुढचं थांबवलं विचार मालिका तुटली मला कदाचित असं म्हणायचं असेल मी घरी गेलो पण खूप उशीर झाला होता पण पुढचं वाक्य मला बोलायचंच नाहीये मला पुढचं वाक्य माझं विचार मालिका तुटली बोलता बोलता माझं बोलणं तुटलंय मध्येच तसं मी खूप अभ्यास केला पण मी खूप अभ्यास केला पण पुढे आपल्याला अपसारण चिन्ह द्यायचं आहे संयोग चिन्हापेक्षा डबल लांबीच जेव्हा विचार मालिका तुटते तेव्हा आपल्याला अपसारण चिन्ह वापरायचं असतं गड आला पण आता पुढे काय म्हणायचं सिंह गेला तानाजी मालुसरे जेव्हा धारातीर्थी पडले त्यावेळी हा प्रसंग सगळ्यांना माहितीये आपण कोंढाणा किल्ला जिंकला पण तानाजी सारखा सिंह धारातीर्थी पडला गड आला पण पणच्या पुढे थांबलं विचार मालिका तुटली जेव्हा बोलता बोलता आपण पुढचं वाक्य बोलत नाही त्याऐवजी आपल्याला हे अपसारण चिन्ह वापरायचं असतं आता अपसारण चिन्ह आणखी एका ठिकाणी वापरता येतंय कुठे एखाद्या गोष्टीचा खुलासा किंवा स्पष्टीकरण द्यायचं असेल एखाद्या गोष्टीचा खुलासा किंवा स्पष्टीकरण द्यायचे असेल तर अपसारण चिन्ह वापरलं जातं म्हणजे काय सुमेध माझा मामे भाऊ आज एक चित्र काढणार होता आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हा सुमेध कोण आहे तर सुमेध कोण आहे हे सांगण्यासाठी पुढे पा कोण आहे सुमेध तर बोलणाऱ्याचा तो मामे भाऊ आहे माझा मामे भाऊ म्हणजे सुमेध कोण आहे याचा खुलासा करायचा आहे म्हणून पहा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पहा सुमेध माझा मामे भाऊ आज या ठिकाणी आपल्याला दोनदा अपसारण चिन्ह काढलेले दिसते पहा सुमेध कोण आहे माझा मामे भाऊ हो हे सांगायचंय नुसतं असं म्हटलं असतं सुमेध आज चित्र काढणार होता पण हा सुमेध कोण आहे तो माझं नातं कळावं हा सुमेध नेमकी कोण आहे यासाठी माझा मामे भाऊ यासाठी इथे पुढे चिन्ह खुलासा करायचा आहे त्यासाठी अपसारणचिन्ह वापरलेलं आहे विद्यार्थी मित्र हो असे अनेक विरामचिन्ह आपल्याला या पीडीएफ मध्ये आहेत ही पीडीएफ आपल्या सर्व सर्वांच्या ग्रुपमध्ये आपण शेअर करणार आहोतच वेळेअभावी आपल्याला सर्वच विरामचिन्ह घेणं आता शक्य होणार नाहीये परंतु ही पिढे बाप्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहेच आता आपण काय करूया की परीक्षेला याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते आपण पाहूया हे सगळे बाकीचे तुम्हाला आहे सरावासाठी प्रश्न काय पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचंय विराम चिन्ह कोणतं ओळखायचंय पहा त्यांनी कोणते विरामचिन्ह ओळखायला सांगितलं आपल्याला चार पर्यायांपैकी उद्गार चिन्ह कोणतं आहे पर्याय चार दिलेत एक नंबर पर्याय दोन नंबर पर्याय तीन नंबर पर्याय चार नंबर पर्याय या चार पर्यायांपैकी उद्गार चिन्ह नेमकी कोणतं आहे यासाठी नुसतं आपल्याला चिन्ह कधी वापरायचं हे माहीत असून फायदा नाही तर त्या चिन्हाची खून कशी आहे निशानी कशी आहे ते कसं लिहिलं जातं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मग पहा पहिला पर्याय काय आहे हे चिन्ह आपल्याला पाहिल्याबरोबर कळालं असेल याला म्हणतात प्रश्न चिन्ह दुसरं आहे आता सांगा बरं काय असेल हा हा अपूर्ण विराम आहे हे आहे उद्गार चिन्ह आणि चौथं आहे पूर्णविराम मग चारही चिन्हांचे नाव आपल्याला माहित असतील तर आपल्याला कळतंय उद्गार चिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर आहे आता पाहूया आपण पा अशा प्रकारे हा एक प्रश्न आपण घेतलाय की चिन्हाचं नाव देतील ते चिन्ह कशा प्रकारचं आहे हे खे ओळखायला सांगतील आता आपण दुसऱ्या प्रकारचा प्रश्न पाहूया बाई पा संयोग चिन्ह म्हणजे कोणतं आहे चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला पटकन कळाला असेल संयोग चिन्ह जे दोन शब्दांना जोडतं किंवा वाक्य अपूर राहिलं तर राहिलेला शब्द खालच्या वेळीवर घेण्यासाठी पुढे आपण संयोग चिन्ह वापरतोय माहिती आहे सगळ्यांना अशा प्रकारे चिन्हाचं नाव देऊन हे पहा अर्धविराम कोणता आहे आपल्याला सांगता येईल पूर्णविराम कोणता आहे स्वल्पविराम कोणता आहे आता अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो पहा काय म्हटलंय पुढील वाक्यात पुढील प्रश्न प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विराम चिन्ह आली आहेत आता इथे आपल्याला नुसतं एक विरामचिन्ह असं महत्वाचं नाहीये एकूण किती विराम चिन्ह आली आहेत पहा बाबा म्हणाले प्रश्न हा एक नंबरचा प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक या बाबा म्हणाले या मोबाईलचं काही खरं नाही त्यापेक्षा पत्र लिहीबाईंना वाक्यातले विरामचिन्ह किती आलेत काही काही डबल येतील तर डबल मोजायचे एकूण विचारलेत ना आपल्याला प्रकार नाही विचारलेले मग पहा इथे सगळ्यात पहिल्यांदा हे आलं स्वल्पविराम एक नंबर झाला पहा स्वल्प नंतर आलं अवतरण चिन्ह बाबा बोलले जस तसं लिहिलंय अवतरण चिन्ह परत आलाय स्वल्प विराम आणि शेवटी आलाय पूर्णविराम पहा किती चिन्ह आलेत एक हे अवतरण चिन्ह एकदाच नोदायचं इथून इथपर्यंत आहे ते एकदाच धरायचंय एक दोन तीन आणि शेवटचा पूर्ण विराम चार एकूण चार अवतरण सॉरी चार विराम चिन्ह या वाक्यामध्ये आलेली आहेत अशी विराम चिन्ह आपल्याला वाक्यातील मोजता आली पाहिजेत आता पहा या ठिकाणी आपण एक चार्ट बॉक्स ओपन करतोय आणि आपण चार्ट साठी आपल्याला एक प्रश्न देणार आहोत पहा पहा प्रश्न आहे आपण चार बॉक्स ओपन केलाय काय प्रश्न पहा गेले तीन चार दिवस मी बिछाण्यावर पडून आहे या वाक्यामध्ये एक विराम चिन्ह द्यायचं राहिलंय ते कोणतं असेल शोधा बरं गेले तीन चार दिवस मी बिछाण्यावर पडून आहे हा आपला प्रश्न आहे एवढा या प्रश्नामध्ये एक कोणतं तरी विरामचिन्ह द्यायचं राहिलंय ते विरामचिन्ह कोणते सांगा बरं पहा बऱ्याच जणांचा रिप्लाय येतोय अरे वा छान स्वरा अजिंक्य राहुल दिनेश अरे वा सगळ्यांनी बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक एक, एक लिहिलाय काहींनी पर्याय क्रमांक दोन आहे काहींचा पर्याय क्रमांक तीन आहे बा भरपूर भरपूर प्रतिसाद येतोय ये पहा पाहूया आपण याच बरोबर उत्तर काय असेल ते गेले तीन चार दिवस मी बिछाण्यावर पडून आहे आता हे साधं वाक्य ना आपण शिकलोय साध्या वाक्याच्या शेवटी काय पाहिजे पूर्णविराम पाहिजे इथं पूर्णविराम आहे आता कोणतं चिन्ह राहिलं बरं इथे स्वल्पविराम दिसत नाहीये इथे प्रश्नचिन्ह प्रश्न वाटत नाहीये उद्गार पण वाटत नाहीये मग इथे जर आपण बारकाईने वाचलं तर इथे तीन चार हे शब्द जुळून आले पहा तीन चार आणि आपल्याला माहिते दोन शब्दांना जोडण्यासाठी आपल्याला कोणतं चिन्ह वापरतात रे संयोग चिन्ह म्हणून या दोघांच्या मध्ये आपल्याला इथे संयोगचिन्ह म्हणजे एक आडवी रेषा आपल्याला देणं गरजेचं आहे इथे अपसारण चिन्ह नाही अपसारण चिन्ह कधी वापरतो आपण विचार मालिका तुटली तर अपसारण चिन्ह वापरतो अपसारणचिन्ह संयुक्तचिन्हाच्या जा पेक्षा जास्त लांब असतं प्रश्नचिन्ह हा प्रश्न नाहीच आहे हे पण चुकीच आहे उद्गार नाहीये या ठिकाणी असे बारकावे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात म्हणून विद्यार्थ्यांना एक गोष्ट आपण ध्यानात ठेवायची एक एक मार्क महत्वाचा आहे त्यामुळं आपण जेव्हा जेव्हा कधी विरामचिन्हांचा सराव करू तेव्हा प्रश्नामध्ये वेगळेपणा असतो कधी कधी असं विचारतील उभयानुवयी अव्ययांनी दोन वाक्य जोडले असतील तर कोणते विरामचिन्ह वापरावे पहा इथं आपल्याला माहित असलं पाहिजे त्यानंतर आपल्याला आश्चर्य व्यक्त करायचं असेल तर कोणते विरामचिन्ह वापरावं किंवा अर्धविराम कधी वापरतात असं पण विचारतील अर्धविराम कधी वापरतात तर विद्यार्थ्यांनो मला खात्री आहे की आज आपण विरामचिन्हांबाबत जी खरच वेळ आपल्याला तेवढा पुरेसा नाहीये पण विरामचिन्हांबाबत आपण जेवढी जेवढी चर्चा आज केली असेल की आपल्या सगळ्यांना समजली असेल आपण सर्वांना आणि आमच्या सर्व तंत्रस्नेही टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो सर्वांचे आभार मारतो आभार मानतो हॅव अ नाईस डे सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट लक थँक्यू